या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ग्रामपंचायतीला आर्थिक वर्ष 2021-22 साली दलित वस्ती सुधार योजनेतून मातंग वस्तीतील काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी 3,60,000 निधी जमा झाला होता, परंतु अद्याप काम झालेलं नाही। 14 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या मासिक सभेत तत्कालीन ग्रामसेवक आणि विद्यमान सरपंचांनी संगणमताना दलित वस्ती मातंग वसाहत निधीचा गैरव्यवहार करून अनियमितता केल्याचं ग्रामपंचायत सदस्यांच्या निदर्शनास आलं। या गैरव्यवहाराची चौकशी करून शासनाच्या 2017 परिपत्रकानुसार दोषींवर कारवाई करण्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे। दलित वस्ती सुधार योजनेद्वारा मातंग वस्तीमधील काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेला निधीचा गैरव्यवहार करणारे तत्कालीन ग्रामसेवक आणि विद्यमान सरपंच यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचा तक्रार अर्ज पंचायत समिती राधानगरीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांच्याकडे देण्यात आला। चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही डॉक्टर संदीप भंडारी यांनी दिली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी भित्तम, योगिता मुळे, बाळाबाई अस्वले, संभाजी वडाम, दादू पाटील, अर्जुन जोगम, राजेंद्र पाटील उपस्थित होते। 2022 साली समाज कल्याण विभागाकडून दलित मातंग वस्ती इथे रस्ता मंजूर झालेला होता। 3,66,000 रुपये निधी त्याला मंजूर झालेला होता। त्याची वर्क ऑर्डर ही ग्रामपंचायतनं स्वप्नील चौगले या ठेकेदारास दिली होती, करून सदरचा निधी सरपंच यांनी गैरवापर करून इतरत्र वापरलेला आहे आणि त्याचा गैरवापर केलेला आहे। त्याबद्दल आम्हाला परवा मासिक मीटिंगला कळाले, त्यानुसार आम्ही 7 जण सदस्य आज BDO साहेबांना तक्रार अर्ज देऊन हा रस्ता लवकरात लवकर करावा आणि हा निधी लवकरात त्या रस्त्यावर खर्च करावा यासाठी आम्ही तिथे तक्रार दिलेली आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी सांगितले। शासन GR 4 जानेवारी 2017 प्रमाणे कारवाई करण्यास आम्ही त्यांना सांगितलेलं आहे।